राज्य सरकारनं असंघटित बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार महामंडळ स्थापन केले. या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या योजनेचा लाभ होतो. मात्र गेल्या काही वर्षापासून बांधकाम कामगार राज्य शासनाच्या या योजनेपासून वंचित राहत आहेत. बांधकाम कामगारांच्या नोंदणीपासून ते लाभार्थी होईपर्यंत दलाली सुरू असल्याचा आरोप या कामगार संघटनेने केला आहे. याबद्दल वारंवार जिल्हा प्रशासन, राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊनही कारवाई होत नाही. या प्रकाराला वैतागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील देवळेगावचे रहिवासी असलेले आणि जिद्द बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, शाखाध्यक्ष महादेव गवड यांनी बांधकाम कामगारांच्या मागण्या, गायरन अतिक्रमण, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या व्यथा, महावितरणाबद्दल तक्रारी, मराठा आरक्षण या मागण्यांचं निवेदन सायकलनं प्रवास करत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हे निवेदन पोहोचवणार आहेत. त्यांच्या या 1675 किलोमीटरच्या प्रवासाला ऐतिहासिक पन्हाळगडावरून सुरुवात झाली आहे. नमस्कार, मी जिद्द बांधकाम कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष. आम्ही आज हे निवेदन घेऊन पंतप्रधान साहेबांना व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत. आणि आमचा ट्रॅक असा आहे की बाजीप्रभूचा पुतळा, आपले जे महान सेनानी बाजीप्रभू यांचा पुतळा, त्या पुतळ्यापासून आम्ही पन्हाळ्यावरून आम्ही पेठ नाका, कराड, पुणे, शिर्डी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीपर्यंत आम्ही अशा पद्धतीने आम्ही असा आमचा हा ट्रॅक असणार आहे. आणि ह्या ट्रॅकद्वारे आम्ही दिल्लीपर्यंत आम्ही सायकलीवरून जाणार आहे.